आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीचे ज्येष्ठ नेते सुभाष जोशी यांचा अमृत महोत्सव, शरद पवार यांच्या हस्ते होणार अभिष्ट चिंतन. निपाणीतील ज्येष्ठ नेते आणि हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार, सहकार नेते प्राध्यापक सुभाष जोशी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोमवार दिनांक 23 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे थोर नेते माजी मंत्री शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते प्राध्यापक सुभाष जोशी यांचे अभिष्ट चिंतन करण्यात येणार आहे. निपाणीच्या श्री समर्थ व्यायामशाळा मैदानावर दुपारी 3 वाजता या सोहळ्यास सुरुवात होईल. यावेळी विविध पक्षातील नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महानकारी न्यूज साठी निपाणीहून अनिल नवाळे. हाल सिद्धनाथ सह साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार, सहकाररत्न माननीय श्री प्राध्यापक सुभाष जोशी यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निपाणी नगरपालिका, निपाणी माननीय श्री नगराध्यक्ष, माननीय श्री उपनगराध्यक्ष, माननीय श्री सभापती, सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्ग. साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार, सहकार रत्न माननीय श्री प्राध्यापक सुभाष जोशी यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री रविकिरण रामचंद्र नवाळे सर, ऍडव्होकेट माननीय श्री प्रशांत रामचंद्र नवाळे, कोगनोळी. सिद्धनाथ सह साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार, सहकार रत्न माननीय श्री प्राध्यापक सुभाष जोशी यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रायप्पा बॉईज ग्रुप सौंदलगा, संस्थापक विठ्ठल लक्ष्मण भानसे, भानू बोरगुंडे सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य सौंदलगा. सिद्धनाथ सह साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार, सहकार रत्न माननीय श्री सुभाष जोशी यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विकास रत्न माननीय श्री सचिन कोट, अध्यक्ष, सद्गुरु सहकारी पतसंस्था कोगनोळी.